तुम्हाला ज्या कन्याचं मी माप दिलं होतं ते 1.5 मीटरचं होतं, सगळ्यांना माप भेटले होते का, माप कसे घ्यायचे ते? आणि हा आपण 1.5 मीटरचा कापड घेतलेला आहे, हा सुटायला पाहिजे की खालचा जाई? थांबा सांगते मी, तुम्हाला समजलं ना कसा आहे तो, लक्षात आलेला आहे? ओके, इथपर्यंत तू तुमच्या छोट्याशा कागदावर लक्षात येऊन गेलो होती ती कटिंग ना, तर मग आपण आता ही चालू करणार आहोत. तुम्ही माझ्याशी बोलू शकता, हा पार्ट मी इथे ठेवला. व्हाईट आहे का? व्हाईट आहे. हा इथे ठेवलेला आहे, हा बरोबर आहे का? कुणाला वाटते बरोबर आहे, कुणाला वाटते चुकलाय? दिसतोय की नाही? कुणाला वाटते चुकलाय, कुणाला वाटते बरोबर आहे? तुम्हाला काय वाटते? चुकलेला आहे, बरोबर आहे. नाही बघा, बघा लक्ष देऊन बघा, चुकला. हा चुकला. करा रेडी, बरोबर करा. बंद बाजू कोणती? हा गुड. थोडस वर कर, थोडस वर कर, थोडस वर कर. बंद बाजू, हा अर्धा इंच बाहेर बघा आता. थोडस खाली, थोडस खाली, थोडस खाली. आणखीन खाली, आणखीन खाली काय? हा दिसला आता. बंद बाजूला बंद बाजू मॅच झालेली आहे, आणि हा पॅटर्न आपण असा ठेवलेला. ठीक आहे, आता रेष ओढून घ्या सरळ तिथे. ओके, आणि उंची घ्या. कोणी आलं? उंचीचा घेर घ्या आणि तिथून टेप लावणार आणि उंची घेणार. तिची उंची 18 मायनस कर, ते तर घ्यायचंच नाही. इथून खाली 18 कुठून उंची होती? तिची कमरेपासून खालीच होती. कमरेपासून खालीच होती. घ्या 18, 18 वर टेप ठेवा. आणि काहीतरी नाही, काय काय आवश्यकता नाही. ती उंची ऑलरेडी 18 जास्त घेतलेली तिने. टोकावर टेप धरा इथे, आणि खाली 18 घ्या. इथून 18 स्टार्टिंग,
खालून आठरा आणि वर टोकावर टेप, टोकावर दाबून धरा एकाने आणि एकाने टेप फिरवा. फिरवायचे काल इथून केलं की इथून गुड. आणि मग तो वरचा सरळ आणि हा गोल कापा, लगेच कापा. कैची घ्या. मी घातलेला वन पीसचा घेर आपण रेडी करतोय. थोडासा गोल करू शकता, किंचित गोल करायचा, त्याच रेषेला गोलवा द्यायचा, नाही दिला तरी चालेल. हा ठीक आहे. आपण हे 1.5 वर्षाच्या बाळाचा जो ड्रेस आहे तो कापून घेतलाय, परंतु जर तुम्हाला हा मोठा बनवायचा असेल तर मग काय, तर थोडासा जॉईंट द्यावा लागेल. हा काढा, ओपन करा, कसा दिसतोय बघा. वन पीस ला जोडा, वरच्या वरच्या भागाला जोडा. तिकडे अस्तर पण कट करून घेतलंय आपण. हा आणि हा वन पीसचा पार्ट बरोबर असा दिसेल. आता ही माझी अशी कटिंग झालेली आहे, तुम्हाला मी 5 मिनिटं देते, तुम्ही कटिंग करायची आता. आणि कटिंग केल्यानंतर मला 5 मिनिटात कॅमेरे ऑन करून दाखवायचे, ठीक आहे. आता तुम्ही शिवायला सुरुवात करायची. आता हा वरचा पार्ट घेऊन अस्तर घे, हे राहू दे. याला अस्तर कापायचं असेल तर तुम्ही सेम कापू शकता किंवा 3 इंच कमी कापू शकता. खालच्या याला अस्तराची कापू शकता नाही, वरच्या वरच्या बॉडीला आपण असं लावलेलं आहे ऑलरेडी. गॅलरीत मस्त बोलू दे तुमचं आहे ना, बोलू दे. लेस आपण आता अशी जोडते, नाही उलटी उलटी. हा हा बरोबर बरोबर. अशी जोडताना तिला फक्त डीप मारून घ्यायची, हळूहळू तिथून टिप मारायला सुरुवात करायची त्या बाजूने, अशी 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 आणि पूर्ण गोल. ठीक आहे, जमणार आहे अशी साडीची लेस लावायला? हो. काहीच करायचं नाही, खूप कपड ओढायचा नाही. एवढीच का? हा दोन्ही बाजू. हो चालेल. नाही फक्त तेवढीच लावायची, एक इकडे एक त्या साईडला, एक या बाजूला एक त्या बाजूला. अशी किती लावायची? अशी लेस लावायची आपल्याला. सगळ्यांनी लक्ष द्या इकडे, पूर्ण लावायची. अर्चना नारके शिल्पाताई इकडे बघा, खालून आपण ती लावणार आहोत. शीतल संगीताई पर, हा अशी करून मग हिला आपण अशी दाबतीत देणार आहोत. समजत आहे आपल्याला? आपण अशी नाही करू शकत, याच्यावरती नाही ठेवू शकत. कशी समजा आपण याला पहिले? नाही नाही तशी नाही लावतायत, सरळला लावतायत, याला नाही चांगली लावतायत. नाही याला अशी वरून घ्या आणि खाली घ्या. तुम्हाला जर लेस खराब होण्याची भीती असेल ना तर मग तिला अस्तर द्यावं लागतं, एक वेगळं अस्तर देऊन टाकायचं. आता वरून नुसती अशी ठेवून फक्त टेप लावायची, अशी टेप लावायची की लेस वर नाही आली पाहिजे. उलटी घ्या. हा लेसचा भाग आहे आणि जोडताना आपण इथे लावताना अशी करायची, इथे जोडायची गोल गोलला, गोल 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 असं करत करत. पण याच्यात आणि याच्यात बिलकुल गॅप नाही आला पाहिजे, इथे टीप आली पाहिजे. गॅप बिलकुल नाही आला पाहिजे, टीप इथे आली पाहिजे. मग अशी मारून झाली की इला आपण अशी पलटी करणार आणि मग पाहिजे तर इथे दाबती देणार, मग पाहिजे तर इथे आपण तिला दाबती देणार. अशी ही लेस आपण गोल भागाला खाली जोडून घेणार. ओके समजा आमची इथे लेस लावून होईल, तुमची कटिंग झाली पाहिजे. तुम्ही जॉईन करा, ते करून
जॉईंट कर एक मिनिट हा जॉईंट आहे ना हा मी ब्लॉग घेतलाय तुमचा आणि त्याला आपण टिपा मारून घेणार आहोत अशी टिप मारायची सुरुवात करायची सर्वप्रथम शिद्यावर उलट ताई तुम्ही मारू शकता आणि लहान बाळाचं आहे म्हणून मी याला बाही लावणार नाहीये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बाही लावू शकता आणि मी बाही मात्र तुम्हाला शिकवून देईन याला अशी टिप मारून घ्यायची मी जे पण करते ना त्याचं छोटंसं स्केच बनवून घ्यायचं छोटं चित्र काढायचं वहीवर आणि हा इथं टिपा सांगितलं आहे प्रथम मद्वितीय मतृतीय मग असे लक्षात ठेवलं ना तर जास्त चांगलं लक्षात राहील वहीवर छोटंसं स्केच बनवायचं जसं की फॉर एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला कसं करायचं मशिनीचा आवाज येतो त्यामुळे मी बंद केला तुम्ही फक्त बघा हॅलो हा बोल चालू हो नाही माझ्याकडे इकडे बघा कमी घ्यायची का माझी जास्त आलेली कमी घेऊ का थोडीशी काय काय शोल्डर आलेली ना ही का करू का तिला करायचे का तुम्हाला कमी कमी चांगला वाटतं अशी छोटी छान वाटेल ठीक आहे घ्या करू टिप मारून करत एक हा जो ब्लॉक आहे तो आपला दोन नंबरची आता आपण इथं बघा हे असं केलं याला स्केच बनवून घेतलं तसंच याला आपण स्केच बनवलं म्हणजे मग याला काय केले आपण ही जी आहे डार्क दिसणारी लाईन याला टिप मारून घेतली टिप मारल्यानंतर हे एक नंबरला काम केलं दोन नंबरला आपण काय केलं कटिंग केली मग कटिंग काय केली आणि अशा पद्धतीने कैचा मारल्या असं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तुम्ही करायचं तुम्ही कसंही करू शकता ठीक आहे आता मी हे एक नंबरचं हे केलं टिपा मारल्या दोन नंबरला मी कैची मारली मग कशी कैची मारली तर अशी मारली त्याच्यानंतर इथे कैच्या मारणार आहे आपण पर एक इंच वर कैची बसायलाच पाहिजे
असं आपण हे करणार. पण याला जर तुम्हाला वेगळ्या कलरचं अस्तर घेतलेलं असेल ना तर थोडीशी अशी पायपिंग पण काढता येते. अशी डिझाईन दाखवता येते. थोडी बाहेर काढायची आणि टिप देऊन घ्यायची. बिलकुल पायपिंग वर टिप येऊ द्यायची नाही आणि इकडे टिप येऊ द्यायची. पायपिंग काढता येते तुम्हाला अशी दाखवायची. अशा पद्धतीची पायपिंग दाखवून टिप मारून घ्यायची. ठीक आहे. काय अडचण? इथून मग अशी अशी आणि अशी अशी पूर्ण टिप. ठीक. तुमचं कोणाची काय अडचण? तुमची काय अडचण असल्यास विचारू शकता जोपर्यंत आपलं शिवण होत आहे. साडी मग कापडावर लेस नाही मग नाही लावली तरी चालेल ना. पिको करायचं नाही तर पट्टी फोल्ड करायची. फोल्ड हा माझ्या ड्रेसची पट्टी फोल्डच आहे. तुम्हाला दाखवते पट्टी फोल्ड कशी आहे ती दाखवते. बॅक साइड घेऊया आपण कॅमेरा. हे बघ पण ही पट्टी थोडीशी डिफिकल्ट असते शिवायला. हा तर ती हळूवार शिवावी लागते. ती पण दाखवेन मी कशी शिवायची. सिंगल अगोदर वाळायची आणि मग नंतर डबल. पहिले पहिले ना नुसता असा करायचा आणि किनारीला डिप द्यायची आणि परत एक उचलायचा परत असा करायचा तेव्हा ती पट्टी जमते. असं दोन वेळा करावं लागतं. डायरेक्ट नाही जमत. अगोदर सिंगल पट्टी करायची त्याच्यावरती परत डबल फोल्ड करून पण टाकायची. हा पण जेव्हा तुम्ही सिंगल करणार ना जेव्हा तुम्ही सिंगल करणार त्यावेळेस तो ओढून घ्यायचा कपडा फिरताना मशीनीच्या खाली. समजा हा कपडा आहे आपल्याकडे मी याची पट्टी फोल्ड करते तर अशी टाकताना ना मशीन तणून तणून टाकायचा तो कपडा. ताणल्यानंतर काय होतं त्याला रिंकल तयार होता. ते रिंकल तयार झाल्यामुळे तो मध्ये जाताना आणखीन गोल मस्तपैकी पेटी पॅक चिपकतो आणि पूर्ण गोल कडी छान तयार होते. पूर्ण वन पीसची जी गोल कडी आहे ती छान तयार होण्यासाठी थोडासा कपडा ओढून टाकायचा. एरवी मी कपडा ओढायला कुठे सांगणार नाही तुम्हाला. याच्यातच दुसरीदा ओढायचं नाही. पहिल्यांदा ओढायचं दुसरीदा ओढायचं नाही. सरळ ठेवायचं. काळजी एवढीच घ्यायची टीप मारताना दुसरी टीप शिद्यावर मारायची. उलटा कपडा पाहून उलटा कपडा धरून टीप मारायची नाही. अशी मारायची. समजा हा वन पीसचा वरचा भाग माझा आहे हा आहे ना तर हा बघून बघून मारायचा. तो फक्त अंदाज घ्यायचा की कुठे टीप जाते. मागे टीप कुठे गेली तर काही फरक नाही पडणार. पण वरच्या दिशेला जिथे वन पीस घातला जातो त्या दिशेला जर चुन्या पडल्या तर उपयोग नाही होणार. हा म्हणून मग तो असा अशा टिपाने द्यायच्या. आपण सुरुवातीला काय करतो जे आपल्याला सोपं वाटतं ना ते करतो. म्हणजे वन पीस खाली पट्टी फोल्ड पट्टी फोल्डिंग आपण आता करायची आणि मशीनच्या खाली जाऊ द्यायची. जे एक्सपर्ट टेलर असतात ना ते काम उलट करतात आणि आपण त्यांच्या अपोजिट करतो. आपण ती पट्टी हातात धरून काम करतो ते ती झाकून देतात मशीनच्या खाली आणि तिची फिलिंग घेतात की कुठे जाते. फील करतात ते की कुठे पट्टी जाते आणि त्या पट्टीवर हात ठेवून 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 मग मशीन चालवायला सुरुवात करतात. एक दोन आठवड्याच्या प्रॅक्टिसने सगळं जमतं. तर आपल्याला ते पण छान जमायला लागतं. कपडा उलटा ठेवून मग शिवायचा. आपण शिवून बघूया. एक साडी घेतली तर ठीक नाही घेतली तर 3 मीटर. आणि ही लेस लावून आपली अशी छान पैकी हा ब्लॉक रेडी झालाय. आणि वरचाही एक रेडी झाला की आपण याचं शिवण पूर्ण संपवणार आणि आपला हा 7 मिनिटात पूर्ण शिवण होऊन जाईल. चुकव ना. तुमचा एक ब्लॉक झालाय का ताई? हो झाला. हा एक घ्या. तुम्हाला असं जमणार आहे मी असं आता ग्राह्य धरते
आणि हा वन पीस ज्यांचा कुणाचा सुंदर तयार होणार आहे त्यांना डिस्काउंट आहे फी मध्ये, तर त्यांनी खूप छान तयार करायचा आहे आणि ग्रुपवर फोटो टाकायचा आहे आणि त्याच्यावर शेअर करायचं की मी ऑनलाईन शिकलेली आहे आणि मला आणखीन पुढे कोर्स करायचा आहे. तर मग तुम्हाला नक्कीच जे निवडले जातील त्या ड्रेसेसला डिस्काउंट आहे. ठीक, ऑफलाईन करणाऱ्यांसाठी तर वेगळे, जे ऑनलाईन बसलेले त्यांच्यासाठी. ओके, तुम्हाला आणखीन काय अडचण शिकलेल्या ड्रेस पैकी? ते महत्वाचं. आता आपण बघूया शिवण पूर्ण. हा जो ब्लॉक आहे तो आपण असा ठेवून घेतलाय. असा ठेवल्यानंतर हा बघा इकडे इकडे असा दिसतोय पण तो तसा नाही जोडायचा. हा आपल्याला उडून छानपैकी असा असा आणि असा जोडायचा आहे. खूप ओढायचा नाही पण तो सरळ होईल इतका ओढायचा. आणि ओढून शिवला की मग तो असा शिवून असा रेडी होईल. इथपर्यंत तुम्हाला जमेल. आता पुढचं बघूया आपण याच्यानंतर. आपल्याकडे आहेत दोन मिनिटं आहेत अजून. चला तुम्हाला काही करायचं असेल तर करा पटपट. मी 3 मिनिटं माईक बंद करते फक्त. छोटा एक सॅम्पल शिवून घ्यायचा म्हणजे मग कसं होतं, हा बेसिक आहे ना. हो हो, हा बेसिक आहे. त्याच्यामुळे हा जर आला तुम्हाला तर पुढचे येतील आणि हा जर आलाच नाही तर पुढचे येणारच. एवढे याला साडी काय नाही, एक ब्लाऊज पीस घ्या ना छोटा. होऊन जाईल. हा हा, एक छोटा ब्लाऊज पीस घेतला तर होऊन जाईल. चल गळा 3 ते 4 इंच नाही, जर 3-1.5 वर्षाची मुलगी असेल तर चालेल पण जर मोठी असेल तर मग थोडा मोठा घ्या. म्हणजे जर तुम्ही 5 वर्षाची, मग तुम्ही कोणाला देणार आहे, गिफ्ट करणार आहे तुम्ही कोणाला की फक्त सॅम्पल शिवणार आहे? हा मग सॅम्पल शिवणार आहे तर 3 व 4 चा चालेल. गिफ्ट करणार असेल तर 4 आणि 5 चा घ्या किंवा 4-4 पण. कारण एखाद्या वेळेस एखाद्या बाळाचं डोकं मोठं असतं तर ते डोक्यातून जात नाही. तिला 5-5 चालेल आरामात 10 वर्षाची म्हटल्यावर. आणखीन आणि आपल्यासाठी म्हटलं तर पुढचा 6चा मागचा 7चा छान वाटेल, किंवा पुढचा 6चा मागचा पण 6चा. डोक्या कल्पना एवढीच असते की काही मुलींना मोठा आवडत नाही ना, म्हणून मग आपण 5-5 सांगितले. 5-5 पण जातात. चालते पण मग ते मोठ्यांसाठी, छोट्यांसाठी नाही. ठीक आहे, आता आपण ब्लाऊज पीस एकच घेतला. हा चालेल ना, काही हरकत नाही. कमरेमध्ये आपण बंद पण ऍड करून घेणार आहोत. आपण ही जी नॉड आहे, नॉड जी आहे ती तयार करून घेतलेली आहे आणि आता बघूया की तिला कसं करायचं पूर्ण. छोटी कैची किंवा काय असेल ना, तर अगदी छोटीशी कैची किंवा पेन ते ना, तो पेन ते हिला अशी घ्यायची, हिला असं घेऊन अशी ठेवायची.
शीतल बघ लक्षात येईल ना, जमली पाहिजे. इथं कापलेली बनलाय, कुठून बनलाय शिवून? तुम्ही कुठल्या बाजूने घातली? शिवलेलं बाजून झालं ना. ओके 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 आली बरोबर. आणि ही पेनाने आपण ही उलटवून घेतली. अशा दोन झाल्या. आता त्या लावायच्या कशाने ही फ्रॉक. हा तुझा वन पीस, हा दोघही वन पीस असे घेतला, हा पुढचा घेतला की याला एक इथे ठेवायची, इकडे लावायची, आणि एक जी आहे ती इथे ठेवून इकडे लावून घ्यायची. बॅक साईडला बांधता येतील त्या. इथे आधी जोडून घ्यायच्या आणि मग दुसरा ब्लॉक घे, आणि मग दुसरा ब्लॉक घेऊन आपण याला अशा टिपा मारणार. आता हे करून घ्या दोन अगोदर, दोन मिनटं थांबूया आपण. हे टिपं मार. याला अशी टिक मारून घेतला, याला इथं बंद लावले. तुम्ही पुढे बांधा, मागे बांधा, आवडीनुसार. आणि वन पीसचे फोटो मात्र संध्याकाळी टाका, झालाच पाहिजे. चला ओके. आणि हा आपला पुढचा पार्ट, मागचा पार्ट असा रेडी झालाय. आता हे दोघेही बंद मध्ये ठेवायचे, बांधून ठेवायचे. हा कोणाच्या देश आहे? आणि हा पार्ट उलटा ठेवायचा, आणि इथून हा जोडून घ्यायचा असा. असा इथून इतका घालायचा, आणि तसं शोल्डर जोडून घ्या. जोडून घ्यायची छान. हा अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे आणि शोल्डर मध्ये जोडायचा आहे. खूपच छान रेडी झालाय. हा टिप